स्त्री आचारसंहिता पाळली पाहिजे. या देशातली स्त्री तिचं सतीत्व पतिव्रता पण हे टिकलं पाहिजे. ज्या काळामध्ये हिंदू स्त्रियांवर अन्याय अत्याचार व्हायचे त्यावेळी सुद्धा जिजामातेचं रक्त पायापासून डोक्यापर्यंत गरम व्हायचं, कुणीच कसा जन्माला येत नाही. म्हणून स्त्री तिने आपली आचारसंहिता जे तसं पाहायला गेलं तर आपण आपला धर्म हा पाळलाच पाहिजे. मुस्लिम धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आहे, हिंदू धर्म, पण जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगून जाईल सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर सनातन आपला हिंदू धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वाला सर्व भाव समभावे ही भावना आहे. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, खंत वाटती, रमजान जर असेल तर आमची हिंदूची माणसं तिथं जातात गुलगुले खाणार, अजून काय शिरखुर्मा, डोक्यात टोपी घालणार, टावेल अडकणार. बरं, मला एक सांगा, मुस्लिमांच्या एखाद्या माणसाने तुमच्या वारकऱ्याची टोपी घातली का? सप्त्यातला प्रसाद खाल्ला का? त्यांनी कधी तुम्हाला पंगत दिली का? बोला ना. आणि तुम्ही आपण बिर्याणी वरपूरपू मेलो, बरोबर आहे का? ही परिस्थिती आहे. आणि मग आम्हाला इतिहास आठवतो, धर्मवीर संभाजीराजे, रे ज्या माणसाला 40 दिवस औरंगजेबाने शरीराचा एक एक पार्ट काढून मारलो तरी धर्म सोडला नाही महाराज. आज आम्हाला कोण धर्माची शिक्षण देणार? आमचा आपण दुसऱ्या धर्मावर टीका करत नाहीत, पण आपण आपला धर्म मजबूत ठेवणं हे माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून पतिव्रता धर्म, स्त्री धर्म हा सुद्धा धर्मच आहे. सीता माता जेव्हा 14 वर्ष रामचंद्र प्रभू वनवासाला चाललेत, सीतेनं सांगितलं मला यायचं. प्रभू म्हणले, सीते तू येऊ नको, कारण मी फिरायला चाललो नाही, वनवासात चाललोय. सीता माता जेव्हा पहिल्यांदा अयोध्येला आणले ना, तर असे गुलाबाचे फुलं टाकले होते, त्या फुलाच्या मध्ये जो पराग असतो ना, तो पराग सुद्धा सीतेच्या पायाला टोचत असेल एवढ्या सीता माता नाजूक होत्या. त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणले, सीते तुला जर मी वनवासाला घेऊन गेलो तर हे जग म्हणल की वनवासाला रामचंद्र प्रभू गेले पण पत्नीला बरोबर घेऊन गेले. सीतेने सांगितलं, प्रभू तसं नाही, उलट मी जर आज तुमच्या बरोबर आले नाही तर या जग असा आदर्श घेईल की जोपर्यंत राम राज्यामध्ये होता तोपर्यंत सीता बरोबर होती, पण रामाला जेव्हा वनवासाची वेळ आली तेव्हा सीता घरी राहिली. असं नाही, मी तुमच्या बरोबर येणार. आणि 14 वर्ष वनवासामध्ये उषाला दगड घेऊन झोपावं लागलं. सुख की याद नाही की और दुःख की फिर्याद नाही की इसका नाम आहे पतिव्रता, तिला म्हणतात पतिव्रता. म्हणून आजही माणसं आशीर्वाद देताना म्हणतात, सीता सावित्री विठ्ठल आयुष्यामध्ये सतीचं महत्व हे फार मोठे. ब्रह्म विष्णू महेश सावित्री लक्ष्मी आणि पार्वती तीन देवाच्या तीन पत्न्या. नारद महर्षी एके दिवशी जाऊन तिघीला म्हणले, तुमच्यापेक्षाही एक पवित्र पतिव्रता आहे. म्हणले कोण? सत्यानुसया. पण तिघी बायकाला घमिंड होती ना, आम्ही देवाच्या बायका, थोड्या मोठ्या पुढाऱ्याला मोठ्याची बायको असली घमिंड असतीच ना वेगळी. नाही नाही, मी त्याची बायकून बेतेक काय, हा बचत गटाच्या अध्यक्ष, महिला मंडळाच्या अध्यक्ष, थोडं असतच इथले सोडून बरं का आमचे तिकडचे. तसं वाटतंच थोडंसं आम्हाला पद, आम्ही मोठ्याची बायको असं थोडंसं एक असतं ना. तसं यांना वाटलं देवाच्या पत्नी, पण नारद महर्षीने तिथं कळ करून टाकली. या तिघी जणी ब्रह्म विष्णू महेश आल्याबरोबर म्हणले, देवा सत्य अनुसाय आहे, तिचं पाते तिचं हे आणायचं, सत्य आणायचं. काय ते नेमकं पा तिचं सत्य अनुसायाचं जे पावित्र्य आहे ते नेमकं काय तिचं ते मोडून काढलं पाहिजे. हे तिन्ही देव आता शेवटी बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट गेले.
आता तिन्ही देवांनी रूप बदलली आणि सत्य अनुसयाकडे गेली. अनुसया माता आम्हाला भिक्षा वाढ, पण कशी भिक्षा वाढायची? अंगावर कपडे नसताना नग्न अवस्थेमध्ये भिक्षा द्यायची. सत्य अनुसया म्हणले ठीक आहे. आत बोलवलं आश्रमामध्ये, कमंडलो मधलं पाणी घेतलं आत्री ऋषीच्या आणि तिन्ही देवाच्या अंगावर शिंपडलं. तिन्ही देव 6-6 महिन्याचे बाळ झाले हो, झोपवले. सत्य अनुसायाने त्यांना खाणंपिणं केलं. 6 महिने झालं, बघा काय त्या पतिव्रतेमध्ये ताकद. शेवटी 5-6 महिने झाला, आपले पती कसे येणार? पुन्हा नारद महर्षीला ह्या म्हणल्या तिघी जणी, आमचे देव कसे येणार? म्हणले जा सत्य अनुसयाकडे आहेत. ह्या तिघी जणी गेल्या सत्य अनुसयाला, म्हणले कुठे आहेत आमचे पती दाखवा. म्हणले ते काय पाळण्यात झोपलेत. दाखवले तिन्ही शेजणी 6-6 महिन्याचे बाळ, ब्रह्म विष्णू महेश. तिन्ही बायकाला ओळखायला येणार, ट्रू कॉफी. कधी कधी आवळे जावळे भाऊ असतात, ओळखायलाच येत नाही. तसे हे तिघी सारखे कशाला ओळखून घेत. तर सत्य अनुसया म्हणले, हे बघा तुम्ही देवाच्या पत्न्यात महान पतिव्रत आहे, तुम्ही ओळखून घ्या तुमचा पती. शेवटी तिघींनी सत्य अनुसयाला हात जोडले की सत्य अनुसया तू आमच्यापेक्षा महान पतिव्रत आहे, आम्हाला आमचे पती ओळखता येत नाही, तूच ओळखून दे. म्हणजे एवढी ताकद आहे. मग शेवटी सत्य अनुसयाने ते तिन्ही देव पुन्हा, मग तिन्ही देवांनी सांगितलं की सत्य अनुसया तुझ्या भक्तीला आम्ही प्रसन्न आहेत, काय पाहिजे? सत्य अनुसयाने सांगितलं तिन्ही देवाचं एक अवतार म्हणून माझा मुलगा व्हा. म्हणून दत्तात्रेय भगवान सत्य अनुसयाच्या पोटी जन्माला आले, म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी. विठ्ठल जे ध्याते अंतरी नारायण. भक्त प्रल्हाद आईच्या उदरामध्ये कयादो माताच्या पोटामध्ये असतानाच नारायण नामाचा उच्चार सुरू केला. जन्माला आल्याबरोबर हिरण्यकश्यपू, बाप नगरीमध्ये नाव घेऊ द्याय ना, पण यांचे नावाचं सुरूच. खरंच म्हणजे त्यांची माय सुद्धा धन्य आहे. खरंच ती माय प्रसवली की भगवंताचं नामस्मरण करणारा नारायण गायन नारायण धन्य त्याची माय प्रसवली. जे भगवंताचं नामस्मरण करतात
त्यांना धन्यता देत नाहीत तर धन्यतेची माय प्रसवली, म्हणजे त्या आईला धन्यता देतात. एवढं मानवी जीवनामध्ये मातेचं महत्त्व आहे. मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे सगळं लागतं. आणि तुम्हाला सांगू का, जिथं जमीन चांगली ना तिथं पीक चांगलं जन्माला येतं. बघा, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमीमध्ये काय मर्दपणा आहे हे आलेल्या कोंबावरून कळतं. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर माळरानावरची जमीन आणि गावखारची जमीन फरक आहे. एखादा शेतकरी आहे, तुम्ही बघा, जर चांगली ज्वारी आली किंवा असं हे आलं कणस आले तर तो शेतकरी खुश होतो की काय पीक आलंय, काय पीक आलंय. पण तुम्ही मला सांगा, जो खानदानी शेतकरी तो पिकाचं कौतुक करतो का जमिनीचं कौतुक करतो? जमिनीचं, की काय जमीन मजबूत आहे, काय जमिनीची माती आहे. जमीन मजबूत असल्यामुळं पीक चांगलं. तसं माळरानावरची जमीन आणि गावखारची जमीन फरक आहे. माळरानावरच्या जमिनीला पिकही छोटं छोटंच, उतारही कमी, कधी कधी म्हणतात काडावर पीक गेलं, है की नाही. आणि पुढं दारे धरले की पाठीमागं जमीन सुकलीच. पण गावखारचं तसं नाही, पिकही मोठं येतं, उताराही भरपूर पडतो. आणि एकदा दारे धरले 15 दिवस नाही पाणी दिलं तरी जमीन तड धरते. आता तुम्ही मला सांगा, सोयाबीनचं पीक किती दिवसाचं आहे? 3 ते 4 महिन्याचं. कपाशीचं 7-8 महिन्याचं आणि ऊसाचं 12 महिन्याचं. तुम्ही मला सांगा, हे पीक घेण्यासाठी जर जमीन कसदार लागते तर काहीचं 25 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, 80 वर्षाचं, 100 वर्षाचं. हे पीक घेण्यासाठी आई वडील रुपी जमीन किती कसदार लागत असेल तेव्हा बसलेलं माझ्यासहित हे पीक चांगलं जन्माला येतं. शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. हा शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ पोटी फळे रसाळ गोमटी. मुळात बीज शुद्ध लागतं तेव्हा फळ चांगलं येतं. आता बराच वेळा सोयाबीन आपण पेरली तर उगवत नाही, डबल पेरणी करावी लागते. का? तर बी खोटं लागलं. तसं मनुष्य जीवनाला सुद्धा बीज चांगलं लागतं, बरं का? माणसं म्हणतात, नाही हो, याच्या रक्ताचाच दोष आहे. हा वाईट वागतो, गद्दारी करतो, लोकाला फसवतो. लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत असतील तर काही काहीला लोकाचा चांगुलपणाही सहन होत नाही. बघा, सुखाने नांदूच देणार नाहीत गावात. रक्तदोष काही ना. परिणाम रक्ताचा. आता बघा, कुठलाही रोग झाला तर काय टेस्ट करावं लागतं? पहिलं डॉक्टर काय म्हणतात? ब्लड टेस्ट करा. चिकन गुन्ह्या, गुचीड ताप, टायफॉइड, प्लेटलेट कमी झाल्या, सगळं कुठं आहे? ब्लड. कोरोना, कोरोना, हा कोरोना, काय सांग. ब्लड, सर्व रोगाचं जी पाईपलाईन आहे ना ती फक्त रक्तात आहे. शुगर कमी झाली, वाढली, सगळं कशात कळतंय? रक्तात. कॅल्शियम कमी झाले, बिटवेल कमी झालं, फक्त रक्तात. तसं मानवी जीवनामध्ये ना रक्त चांगलं लागतं. आणि तुमचं रक्त जर इमानदार असेल ना, रक्त प्रामाणिक असेल, तर नाही तुम्ही कोणावर अन्याय करणार. त्याला गरज तुमच्या रक्ताचीच लागते. रक्त जेव्हा रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, लक्षात ठेवा. आणि रक्त रक्ताचं जेव्हा प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. म्हणून गरज आपल्याला रामायणाची वाटते. आज काय झालं? रक्त रक्तावर उलटलं. सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. बांधाच्या काखरीसाठी आम्ही डोक्यात खोर टिकाव घालून माणसं मारली. हो भाऊ भाऊ, आपल्याकडं बांध कोरतेत का नाही आपल्या इथं? तेच म्हणलं, कुठेही जा. मला हे कळत नाही
शेतकरी बळी राजा सगळा चांगला आहे, पण बांध कोरण्याच्या बाबतीतच का गेलाय तेच कळत नाही. रस्ते अडवणार. बरं तुम्ही मला सांगा, पावसाळ्यामध्ये तुमचे मुलं बाळं पत्नी तुम्ही सर्व जाणार आहेत ना त्या रस्त्याने, पण सर्वांनाच अडचणी. या शेतकऱ्यांनी 5 फूट, यांनी 5 फूट, 10 फूट रस्ता दिला तर का बिघडल का? पण देणारच नाहीत, उलट काट्या लावणार. अशा गाड्या जर घातल्या ना असे वरखंडे निघतात आमच्या सारख्याच्या गाड्याचे, तर कुठं जावा? अहो, आणि इमानदारीने सांगून जाईल तुम्हाला, खरं आपण म्हणजे त्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आल्यामुळं हे बोलावं वाटतं, नाही तर हे मुंबई पुण्याचे कीर्तनकार तुम्हाला कशाला सांगतील हे? हा, आपण एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून याची जाणीव आपल्याला आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता सोडला तेवढा त्रास होणार नाही. बरं सांगा, आपण वारल्यावर किती फुटाची जागा लागते जाळायला? फक्त 3 फुटाची ना, 3.5 फुटाची जागा लागते. कशासाठी? स्टार्टर चोर, वायर चोर. का चोऱ्या झाल्या का ह्या? एक तर दिवसा लोडशेडिंग, रात्रीची लाईट, माणसाने की जाऊ तर स्टार्टरच गायब. वायर तोडून इथे का चोऱ्या झाल्या का? अरे जाऊन आणा ना दुकानातून, दुसऱ्याला कशाला त्रास देताय? आणि दुसऱ्याचे स्टार्टर चोरून आणि दुसऱ्याचे वायर चोरून काय पीक चांगलं येतं म्हणता का? आणि तुम्हाला वाटतं आम्हाला कुणीच बघितलं नाही, पण ज्यांनी बघायचं त्यांनी बघितलेलं असतं बरं का? मग चोऱ्या करू नका. मी नेहमी म्हणत असते, इमानदारीने ना खरं बोलून अर्धीच खा, आणि लबाडीने एक खाऊन थोड्या दिवसात संपून जाते. काय टिकत नाही हो. तुम्हाला सांगतो, या कोविडने आपल्याला सगळ्याला शिकवलंय, देशाच्या राष्ट्रपतीपासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत सगळ्याला देवाने एका रेषेत आणलंय. आणलंय का नाही सांगा? कारण मधला जो पिरियड आहे ना, माणूस असा माणसाला मानायलाच तयार नव्हता, देवाने असं सगळ्याला सरळ केलंय. याच्यातून तरी माणसानी शिकायला पाहिजे. मला एक सांगा, आपण मागच्या पहिली लाट दुसरी लाट कोरोनाची, ऑक्सिजनसाठी व्हेंटिलेटरसाठी माणसं तरफडत होती. या आमदाराला फोन कर, खासदाराला कर, मंत्र्याला कर, आम्हाला व्हेंटिलेटरचा बेड द्या, ऑक्सिजन द्या, हवा द्या, आम्ही मरून जाऊ. पाठीमागं सिलेंडर फुटलं तर किती जणांचे प्राण गेले. तुम्ही मला सांगा, जेव्हा आपला पिंड 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहतो, कोणी ऑक्सिजन पुरवला तुम्हाला? कोणी व्हेंटिलेटर दिलं याचा कधी आपण विचार केलाय? हा, आणि 7 महिने जेव्हा बाळाला होतात ना, MD सर्जन डॉक्टर असू द्या गायनिक, पण 7 महिन्याच्या नंतरच बाळाचे ठोके काढतात. 7 महिन्याच्या अगोदर कळत नाही, डॉक्टर बसले तिथं, ते आयुर्वेदिक आहेत, हां नाही कळत. मग तुम्ही म्हणाल 7 महिन्यापर्यंत बाळाला श्वास कोण पुरवतं? आई जो श्वास घेते ना, त्याच्यातला अर्धा श्वास हा बाळाला जात असतो. ही कुणी सुविधा केली हो? त्या ईश्वराने. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कुणी उत्पत्ती केली ही सगळी? ब्लड बाळाला, दूध ही व्यवस्था कुणी केली? आज विज्ञानाने सर्व सोय केली, पण ब्लड बँक आहे, पण ब्लड नाही बनवता आलं. ब्लड डोनेशन करावं लागतं. रक्तदान, दानादान, रक्तदान. मागे आमचा वाढदिवस झाला, तसं महाराजांना वाढदिवसाचं काय असतं, पण या फेसबुकमुळे सगळीकडेच माहीत होतं. मी आमच्या काही भक्तांना म्हटलं नाही, वाढदिवसाला मला सत्कार करू नका, पण आपण रक्तदान करू. कारण कोविडमध्ये अनेक लोकांना रक्ताचा पुरवठा कमी झालेला आहे. आमच्या श्रीक्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलं. अनेक लोकांनी रक्तदान केलं आणि स्वतः मी सुद्धा रक्तदान केलं. जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो ना, तेव्हा आपण पण केलं पाहिजे. आतापर्यंत मी सुद्धा 4-5 वेळेस रक्तदान केलं बरं, आणि तुम्ही पण करा. कारण ज्यांच्याकडं रक्त म्हणजे तसं रक्त माणसाने दिलं तरी 4-6 महिन्यामध्ये काही एवढा वेळ लागत नाही, लवकरच रक्त अंगात येतं. त्याला काय, ज्याने ज्याच्यासारखी देण्याची परिस्थिती त्यांनी दिलं पाहिजे हो. केलं पाहिजे, करा. दुसऱ्यासाठी परोपकार करा. स्वतःसाठी तर कुणी जगतं, पण ज्यांनी दुसऱ्यासाठी जगले त्यांचा इतिहास जगामध्ये अजरामर झाला. आपण आपल्या प्रपंचासाठीच नका जगू बघा.
नाही तर आपलीच बॉडी आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. याच्या व्यतिरिक्त जग आहे ना, जगासाठी करा. ढेकून सुद्धा दिवसभर भिंतीवर राहतून संध्याकाळी माणसाला चावतो. तुम्हाला सांगू का, संसारामध्ये सावरकरांचा इतिहास नेहमी डोळ्यासमोर दिसतो. ज्या सावरकरांनी या देशासाठी कशा कशा शिक्षा भोगल्या, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आणि एकदा सावरकर जेलमध्ये असताना पत्नी भेटायला गेली. आताच्या सारखं नव्हतं, पूर्वीच्या शिक्षा वेगळ्याच होत्या. पोताडीचे कपडे घातलेली सावरकरांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस सावरकर आपल्या पत्नीला म्हणतात, बाई वाईट मानू नका, ईश्वराने दिली संधी तर पुढच्या जन्मात संसार करू. पुन्हा सावरकर आपल्या पत्नीला म्हणतात, ऐका अहो, संसार तर चिमणी पाखरं सुद्धा करतात, पण आपल्याला देशाचा संसार करायचा आहे. त्याला म्हणतात सावरकर. अशी या जगाच्या इतिहासामध्ये माणसं होऊन गेली हो. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी यांनी बलिदान दिलंय. अशांना म्हणावं लागतं धन्य त्याची माय प्रसवली. खरंच अशा पुत्राची माय प्रसवली हो, काय सांगावं. म्हणून जर मुलांनी डिग्री घेतली तर डिग्री देतात, पण मुलगा जर चांगला निवडला तर माता पित्यांना धन्यता देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे जगाच्या पाठीवर आईचं नातं एक असं आहे. बाळ जर जन्माला यायचं असेल, क्रिटिकल प्रॉब्लेम असेल, तर डॉक्टर म्हणतात एक तर बाळ वाचेल किंवा बाळाची आई वाचेल. बरोबर आहे का हे सांगतात. त्यावेळेस पतीला विचारण्यात येतं, पतिदेव म्हणतात हे बघा माझी पत्नी वाजली वाचली पाहिजे, मुलगा पुन्हा होईल. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. पत्नी नकोय, अर्ध्या आयुष्यात पत्नी जाणं पती जाणं याच्यासारखं दुःख दुसरं नसतं. सासूसऱ्याला विचारलं ते म्हणतात आमची सून वाचली पाहिजे. मुलीच्या आई वडिलाला विचारण्यात ते म्हणतात आमची मुलगी वाचली पाहिजे. पण एकमेव आई अशी असते. दोन्ही हाताला सलाईन लावलेलं असतं, अंगावर हिरवा कपडा टाकलेला असतो. काही शुद्धीत असते काही बेशुद्ध असते आई. डॉक्टर विचारतात, बाई एक तर बाळ वाचेल किंवा तुम्ही वाचणार, काय करायचे. जगाच्या पाठीवर महाराज एकच नातंय हो. हातात सलाईन लावलेली आई एकच म्हणत असते, डॉक्टर मी गेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे, तिला म्हणतात आई. आणि त्याच आईला तुम्ही बघत नाही तो, ही शोकांतिका आहे. काय त्या माऊलीने आपल्यासाठी कष्ट घेतलेले असतात. दुसरी एक आई सांगून जाईल मी तुम्हाला, विंचविण. विंचवणीच्या बाळाला दूध पाजण्याची सुविधा नाही. विंचवीचे बाळ जर तिला झाले तर त्या विंचविणीला असे टोचे मारतात आणि तिचं रक्त शोषण करतात. विंचविण गतप्राण होती पण ती मुलाला जगवते. म्हणजे हे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, विंचविणीचा हा प्रकार. म्हणजे ती सुद्धा परोपकारी आई आहे. विंच चावला तर आपल्याला त्रास होतो, पण ती आपल्या बाळासाठी परोपकारी. म्हणजे बघा, आई आपल्या बाळासाठी काय करत असते. अशी कळवण्याची जाती, अशी कळवण्याची जाती, कळमळाची जाते.
दाती।